डाळिंबाच्या पेट्यांमधून चक्क कांद्याची तस्करी करण्यात येते एक हजार रुपये प्रति क्विंटलच्या कांद्या मागे दहा हजार रुपयांचा दर आहे बांगलादेश नेपाळ आणि ने, श्रीलंका या देशांमध्ये तस्करी करण्यात येते आहे डाळिंबाच्या पेट्यांमधून कांद्याच्या तस्करीचा व्हिडिओ आता हो व्हायरल झाला सोने चांदी हिरे मोती आणि त्याच बघितलं तर ब्राऊन शुगर असेल किंवा कोकीन असेल गांजा असेल याची आपण तस्करी बघितलेली असेल मात्र आता जो रोजच्या आहारामध्ये लागणारा जो घटक आहे तर तो कांदा कांद्याची सुद्धा आता तस्करी जी आहे तर ती बांगलादेश नेपाळ आणि श्रीलंका ह्या देशांमध्ये केली जात आहेत मात्र दुसरीकडे जर बघितलं तर जो पिकवणारा जो शेतकरी आहे तर आज रोजी त्याच्या पदरामध्ये तो आज आपला कांदा पीक जो आहे तर तो चार महिने पिकून आणि तोट्यामध्ये या कांद्याची विक्री करतोय हाच कांदा जो आहे तर तो व्यापारी जे आहे तर ते डाळिंबाच्या किंवा द्राक्षांच्या बॉक्समधून हे बांगलादेश नेपाळ आणि श्रीलंका या देशांमध्ये तस्करी करताय आणि ह्याच कांद्याच्या पाठीमागं ते शंभर ते सव्वाशे रुपये किलो दराने तो कांदा विकतोय त्याच्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की कांद्याची निर्यात बंदी उठवा जेणेकरून थेट आम्हाला दोन रुपये बाजारभाव मिळेल आणि ही कांद्याची तस्करी थांबेल उमेश पारिक लासलगाव नाशिक आमचा उत्पादन खर्च जर बघितलं तर त्या भावामध्ये आम्हाला अक्षरशः उत्पादन निघत नाही अशा परिस्थितीमध्ये बाहेरच्या देशाचा जर विचार केला तर बाहेरच्या देशांमध्ये प्रचंड कांद्याला मागणी आहे बाहेरच्या देशांमध्ये दे कांद्याला जवळजवळ एकशे वीस ते तीस रुपये किलोने मागणी असताना आज सामान्य शेतकऱ्याला तो कांदा तिथं पाठवता येत नाही निर्यात बंदीमुळे परंतु काही व्यापारी हे द्राक्षाचे खोके असतील डाळिंबाचे खोके असतील या माध्यमातून त्यांच्यामध्ये कांदा भरून तस्करी करतायत आणि त्याचा फायदा ते लुटत